अनेक वर्ष रखडले त्याच्यावरती कोणी लक्ष दिलं नाही. बीडीडी चाळीचा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातात घेतला, तो सोडवण्याचं काम केलं. त्याचबरोबर आता एसआरए आपण रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तो विषय हातात घेतला, तो सोडवला. तिथे हजारो लोकांना जे आहे हे भाडं देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर एसआरए आणि एमएमआरडीच्या माध्यमाने तिथे रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे हे सरकारने हाती घेतलं बिल्डरला बाजूला करून. इथे देखील तसेच प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासून. एक कोळीवाड्यांचा प्रश्न होता की तो त्यांना बोटीचा प्रॉब्लेम होता, स्पॅन वाइडनिंग करायचा विषय होता, तो अगोदरच्या सरकारने आणि अगोदरचे जे प्रतिनिधी होते इकडे ते बोलले की होणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आहे ते स्पॅन वाइड केलं, पैसे थोडे जास्त लागले. पण आज जो मूळ कोळीवाड्यामध्ये राहणारा आपला कोळी आहे, बांधव आहे, त्याला त्याचा फायदा झाला. त्याला जे आहे त्याचं रोजचं जे जगणं आहे ते सगळं मासेमारीवरती आहे, त्याच्यासाठी तो फायदा झाला. तो निर्णय आम्ही घेतला, बीडीडी चाळीचा निर्णय आम्ही घेतला, पोलीस वसाहतीचा आम्ही निर्णय घेतला. तर हे सगळे निर्णय जे आहे ते आम्ही घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जे आज विषयांवरती चर्चा झाली त्याच्यावरती देखील इमिजिएटली एसआरए असेल, म्हाडा असेल याच्याबरोबर मीटिंग घेतली जाईल. माननीय मुख्यमंत्र्या महोदयांना या सगळे विषय सांगितले जातात.